अयोध्येतल्या वादग्रस्त जागी मंदिर तर मशिदीसाठी पर्यायी जागा देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश. अयोध्या प्रकरणी शिया बोर्डाची याचिका एकमतानं फेटाळली. निर्मोही आखाड्याचा पूजा करण्याचा दावाही फेटाळला. अयोध्या प्रकरणाच्या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा तसंच शांतता आणि संयम राखण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. शीख धर्मियांचे गुरु श्री गुरु नानक यांच्या 550व्या जन्मदिनानिमित्त कर्तारपूर कॉरिडॉरच्या प्रवासी टर्मिनल इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. आणि 2023ला होणाऱ्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भारत भूषवणार. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी अमेय रानडे आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. सर्वोच्च न्यायालयानं आज अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा करत सुन्नी वफ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी अन्यत्र 5 एकर पर्यायी जमीन देण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले. देशाच्या इतिहासातला एक अतिशय महत्वपूर्ण निकाल देताना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं वादग्रस्त 2.77 एकर जमिनीचे हक्क रामलल्ला पक्षकाराला देण्याचे निर्देश दिले. मात्र ही जमीन केंद्र सरकारच्या मालकीची राहील असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या जागेवर राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारनं 3 महिन्यात एक विश्वस्त मंडळ स्थापन करावं असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. या जागेवरील चबुतऱ्यात हिंदूंकडून पूजा केली जात होती हे पुराव्यातून सिद्ध होतं. मोकळ्या भूखंडावर बाबरी मशीद बांधण्यात आली नव्हती. खोदकामात सापडलेले अवशेष इस्लामिक कलाकृतीचे नव्हते हे पुरातत्व विभागाकडून सिद्ध करण्यात आल्याचंही पीठानं म्हटलं आहे. मालकी हक्क केवळ श्रद्धा आणि आस्थेनं सिद्ध होत नाही असं सांगत घटनापीठानं श्रिया सेंट्रल वक्फ बोर्डाचा दावा एकमतानं फेटाळला. पूजा करण्याचा निर्मोही आखाड्याचा दावाही न्यायालयानं फेटाळला असून हिंदू अयोध्येतली ही वादग्रस्त जागा भगवान रामाचं जन्मस्थळ मानतात आणि मुस्लिमांनीही ते मान्य केलं आहे असं पीठानं सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला रामजन्मभूमी विवादाचा निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि शांतता व सलोखा राखांना ऐकल्यानंतरच आता हा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. या निकालानंतर समाजामध्ये सलोखा राखणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. कुणाच्याही भावना दुखावण्यात येणार नाहीत अशा प्रकारे आपली अभिव्यक्ती असली पाहिजे. या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि संयम राखून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास योगदान द्यावं. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या आवाहनात म्हटलं आहे. दरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अवगत केलं. या निकालाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईतही 144 कदम लागू करण्यात आलं असून शहरामध्ये तब्बल 40,000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त आणि मुंबई पोलिसांचे प्रवक्ते प्रणय अशोक यांनी सांगितली. दरम्यान अयोध्या निकालापूर्वी फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी धुळ्यातून एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे हारजितीच्या दृष्टिकोनातून पाहू नये. सर्व पक्षकारांना आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता. लोकांनी शांतता आणि संयम राखावा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे. भारत हा लोकशाही देश असल्यामुळे अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकालाचा सगळ्यांनी स्वीकार करावा असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. आपल्या सर्वांचा लोकशाहीवर विश्वास आहे त्यामुळे लोकांनी न्यायालयाचा निकाल स्वीकारावा असंही ते म्हणाले. अयोध्या प्रकरणाचा निकाल म्हणजे महत्वाचा टप्पा आहे अशी प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य असल्याची प्रतिक्रिया निर्मोही आखाड्यानं दिली आहे. आम्ही रामलल्लासाठी बाजू मांडली. न्यायालयानं रामलल्लाची बाजू स्वीकारली आहे त्यामुळे आमचा उद्देश पूर्ण झाला असं आखाड्यानं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर सुन्नी वक्फ मंडळानं मात्र असमाधान व्यक्त केलं. या निकालात अनेक विरोधाभास आहेत त्याचा फेरआढावा घेऊ असं मंडळाचे वरिष्ठ वकील जिलानी यांनी सांगितलंय. या निकालाचं आम्हाला काहीही मूल्य नाही असंही ते म्हणाले. रामलल्लाचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील सी एस सुब्रमण्यम यांनी या निकालावर समाधान व्यक्त केलं. हा लोकांचा विजय असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. अयोध्येचा निकाल म्हणजेच हिंदूंनी केलेल्या बलिदानाचं प्रतीक आहे असं प्रवीण तोगडिया यांनी म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा ऐतिहासिक असून सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अयोध्या वादावर आता पडदा पडला आहे अशा स्पष्ट शब्दात पक्षाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी मांडली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या निकालाचं स्वागत केलंय. हा निकाल म्हणजेच मैलाचा दगड ठरला आहे, याद्वारे भारत अधिक बळकट आणि एकात्मिक होईल असंही ते म्हणाले. अयोध्या वादग्रस्त जमीन मालकी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल जाहीर केला. याबद्दल सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दूरध्वनीवरून दिलेली ही प्रतिक्रिया. आजचा हा निकाल अत्यंत ऐतिहासिक आहे. कारण असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यातील दाव्यातील जे खटल्यातील दोन्ही पक्षांना हिंदू आणि मुस्लिम यांना चांगला न्याय मिळेल याची देखील काळजी घेतलेली आहे. आणि हा न्याय सर्वोच्च न्यायालयापुढे आलेला कागदोपत्री आणि तोंडी पुरावती आधारित आहे. या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे रामलल्ला म्हणजे प्रभू रामचंद्र या वादग्रस्त जमिनीबद्दल दावा दाखल करू शकतात का आपल्या मित्राच्या मार्फत म्हणजे आलोकनाथ पांडेजींच्या मार्फत, हा महत्वाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापुढे होता. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात हे देखील स्पष्ट केलंय, रामलल्ला हे आपल्या मित्राच्या मार्फत दावा दाखल करू शकतात. रामलल्ला हे लीगल एंटिटी आहेत, प्रभू रामचंद्र लीगल एंटिटी आहेत अशा तऱ्हेचं सर्वोच्च न्यायालय देखील मान्य केल्याचं निकालपत्रून स्पष्ट होते. राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादग्रस्त जमीन प्रकरणाचा आज निकाल लागला. मात्र या प्रकरणाचा नेमका घटनाक्रम काय आहे त्यावर टाकूया एक नजर. मुघल साम्राज्याचा सेनापती मीर बकी यानं 1528 बाबरी मशीद बांधली होती. 1885 महंत रघुवीर दास यांनी तिथं बांधकामाच्या अनुमतीसाठी फैजाबाद जिल्हा न्यायालयामध्ये याचिका दाखल केली, मात्र ती न्यायालयानं फेटाळली. त्यानंतर 1949 श्रीरामाची मूर्ती तिथे स्थापन करण्यात आली. 1950 गोपाळ सिमला विशारद यांनी रामाची पूजा करण्याबाबतचा खटला फैजाबाद जिल्हा न्यायालयामध्ये दाखल केला. त्यानंतर परमहंस रामचंद्र दास यांनीही रामाच्या मूर्ती आणि पूजेबाबत खटला दाखल केला. 1959 निर्मोही आखाड्यानं तर 1961 यूपी सुन्नी सेंट्रल वफ बोर्डानं जागेच्या ताब्यासाठी न्यायालयात धाव घेतली. 1 फेब्रुवारी 1986 ही जागा हिंदूंना पूजेसाठी देण्यात यावी असा आदेश स्थानिक न्यायालयानं दिला. 6 डिसेंबर 1992 बाबरी मशीद पाडण्यात आली. या जागेच्या मालकी हक्कावरून 2002 सुनावणी सुरूच राहिली. 2003 अस्लम अलीज भुरे प्रकरणी या जागी सर्वच प्रकारच्या धार्मिक कार्यावर न्यायालयानं निर्बंध आणले. 2010 उच्च न्यायालयानं या जागेच्या त्रिभाजनाचे आदेश दिले, मात्र 2011 सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या या निकालाला स्थगिती दिली. यावर्षी 6 ऑगस्टपासून या प्रकरणी नियमित सुनावणीचा सर्वोच्च न्यायालयानं निर्णय घेतला. 17 ऑक्टोबरपर्यंत ही सुनावणी सुरू होती. शीख धर्मियांचे गुरु श्री गुरु नानक यांच्या 550 जन्मदिनानिमित्त पाकिस्तानामध्ये असलेल्या त्यांच्या कर्तारपूर या जन्मगावी जाणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉरच्या प्रवासी टर्मिनल इमारतीचं तसंच तपासणी नाक्याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. कर्तारपूर इथं जाण्यासाठी भाविकांच्या सोयीसाठी गुरदासपूर इथल्या डेरा बाबा नानक इथं उभारण्यात आलेल्या या केंद्राच्या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. कर्तारपूर कॉरिडॉरमुळे भाविकांची मोठी सोय होईल असंही पंतप्रधान यावेळेला म्हणाले. भारत की एकता, भारत की रक्षा सुरक्षा को लेकर गुरु नानक देव जी से लेकर गुरु गोविंद सिंह जी तक हर गुरु साहब ने निरंतर प्रयास किए, अनेक बलिदान दिए हैं. इसी परंपरा को आजादी की लड़ाई और आजाद भारत की रक्षा में सिख साथियों ने पूरी शक्ति से निभाया है. देश के लिए बलिदान देने वाले साथियों के समर्पण को सम्मान देने के लिए भी अनेक सार्थक कदम केंद्र सरकार ने उठाए हैं. तत्पूर्वी त्यांनी आज सकाळी सुलतानपूर लोधी इथल्या बेर साहिब गुरुद्वाराला भेट दिली आणि प्रार्थना केली. याच ठिकाणी गुरु नानक यांनी त्यांच्या जीवनातली तब्बल 14 वर्ष व्यतीत केली होती आणि इथंच त्यांना ज्ञानप्राप्तीही झाली होती. राष्ट्राच्या केंद्रस्थानी ही व्यक्तीच असते. तिचं चारित्र्य,
ज्ञान आणि संस्कार यावरच राष्ट्राचा विकास ठरतो असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. सद्गुरू वामनराव पै यांच्या 96व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त उद्घाटन सोहळ्यामध्ये नितीन गडकरी यांच्या हस्ते तो झाला त्यावेळी ते बोलत होते. विज्ञानाच्या माध्यमातून प्रगती होते त्यासाठी दृष्टी आणि दृष्टिकोन असावा लागतो. एखादी व्यक्ती केवळ सुशिक्षित असून चालत नाही तर ती व्यक्ती सुसंस्कृत असावी लागते असं यावेळी त्यांनी सांगितलं. 3 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यामध्ये सद्गुरूंच्या हिंदी भाषांतरित पुस्तकाचं आणि जीवनविद्या कालदर्शिकेचं प्रकाशनही गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. पु ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पु ल परिवाराच्या सहयोगानं आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन यांच्या वतीनं पुण्यात आयोजित केलेल्या ग्लोबल पुलोत्सवाचा समारोप काल ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पुलोत्सव जीवनगौरव पुरस्कार तर ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना विशेष सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. मी पुलंचा एकलव्य आहे. आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये पुलंच्या साहित्याचा सिंहाचा वाटा असून ते माझ्यासाठी दैवत आहेत अशा भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी त्यावेळी व्यक्त केला. पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि 25,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यावेळेला व्ही शांताराम फाउंडेशनचे प्रमुख किरण व्ही शांताराम, आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या औरंगाबाद लोकसंपर्क ब्युरोच्या वतीनं बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार इथं महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्र आणि स्वच्छता या विषयावर आधारित चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र आणि गोव्याच्या लोकसंपर्क ब्युरोचे निर्देशक संतोष अजमेरा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. यावेळी उपस्थितांची स्वच्छतेची सगळ्यांनी शपथ घेतली. 2 दिवस चालणाऱ्या या चित्र प्रदर्शनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय हवाई दलाचा 87वा स्थापना दिन आणि हवाई दलाच्या अनुक्षरण कमान मुख्यालयाच्या 65व्या वर्षपूर्तीनिमित्त नागपुरामध्ये एअरफेस्ट 2019 आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात काल सकाळी मुख्यालयाच्या मैदानावरच्या आकाशात सारंग हेलिकॉप्टरच्या कवायती सादर करण्यात आल्या. राष्ट्रीय छात्र सेनेनं एरो मॉडेलिंग विमानांची प्रात्यक्षिकं यावेळेला सादर केली. आकाशगंगा आणि गरुडच्या जवानांनी कसरती सादर केल्या. सर्वसामान्य नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्साहानं उपस्थिती लावली. वचन हमारा छत्री माता की जय. देशातल्या प्रमुख प्रशिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या अहमदनगर इथल्या मॅकेनाईज रेजिमेंटल सेंटरमधल्या 185 जवानांनी आज अखोरा मैदानामध्ये शानदार संचलन करत देशनिष्ठेची शपथ घेतली. प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रिक्रूट मारुत मिश्राला सुवर्णपदकानं गौरवण्यात आलं. भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये महत्वाचं योगदान असलेल्या पुण्यातल्या खडकी शस्त्रास्त्र कारखान्याला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. आयुध निर्माण विभागाचे प्रमुख सौरभ यांच्या हस्ते काल या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. या प्रदर्शनामध्ये AK-47 पासून ते अत्याधुनिक पिस्तुलांची शस्त्रास्त्र पाहता येणार आहेत. हे प्रदर्शन रविवारपर्यंत सुरू राहणार आहे. या ब्रिटिशकालीन कारखान्यामध्ये तिन्ही दलांना लागणारा दारुगोळा आणि विशेष रॉकेट्स तयार केले जातात. या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त औचित्य साधत सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं जाणार आहे.
दिव्यांग व्यक्तींमधील गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता सादर करण्यासाठी मुंबईमध्ये उद्या दिव्यांग टॅलेंट आणि फॅशन शो या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. एका सेवाभावी संस्थेकडून घेतल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात 40 दिव्यांग व्यक्तींचा सहभाग असेल अशी माहिती काल पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. या कार्यक्रमात चाकाच्या खुर्चीचा वापर करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींचे नृत्याविष्कार तसंच कृत्रिम अवयव असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या थरारक कसरतींचा समावेश असेल. दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. 10 नोव्हेंबरला मुंबई जेव्हीपीडी मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. रत्नागिरी पोलीस जिल्हा दलाच्या वतीनं आज रत्नागिरी शहरामध्ये जिल्हास्तरीय कोस्टल मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी चीफ एअर मार्शल हेमंत भागवत यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. युनायटेड रत्नागिरी फॉर युनायटेड इंडिया हे ब्रीदवाक्य असलेल्या या स्पर्धेतून एकतेचा संदेश देण्यात आला. 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटर असे 4 गट ठेवण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जवळपास 3000 अधिक नागरिक सहभागी झाले होते. आता क्रीडावृत्त. फुझोऊ इथं सुरू असलेल्या चीन सुपर सिरीज 750 खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे. उपांत्य फेरीमध्ये त्यांची गाठ आज इंडोनेशियाच्या मार्कस गिडियॉन आणि केविन साकामुल्जो या जागतिक क्रमवारीमध्ये अग्रस्थानी असलेल्या जोडीशी पडणार आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या झालेल्या या सामन्यामध्ये त्यांनी चीनच्या जून हुई ली आणि यू चेन ल्यू या जोडीला 21-19, 21-15 असा पराभूत केलं. गेल्या महिन्यामध्ये झालेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये या जोडीकडून पराभूत होऊन सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. आतापर्यंत या दोन जोड्या 7 वेळा एकमेकांसमोर आल्या असून 7ही वेळा इंडोनेशियाच्या जोडीनं बाजी मारली आहे. या स्पर्धेमध्ये आता या जोडीच्या रुपानं भारताचं एकमेव आव्हान शिल्लक आहे. 13 ते 29 जानेवारी 2023 होणाऱ्या पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भारत भूषवणार आहे. या संदर्भातली घोषणा काल आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघानं केली. यासोबत 2022 होणाऱ्या महिलांच्या विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद स्पेन आणि नेदरलँड संयुक्तपणे भूषवतील. महिलांची विश्वचषक स्पर्धा 1 ते 22 जानेवारी 2022 दरम्यान होणार असून स्वित्झर्लंड इथं ल्युसान इथं झालेल्या महासंघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही स्पर्धांची ठिकाणं यजमान देश नंतर घोषित करतील. हवामान. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेलं बुलबुल या चक्रीवादळानं आणखी वेग पकडला असून ते उद्यापर्यंत ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून या दोन्ही राज्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. उद्या सकाळी ते किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता असून त्याचा सरासरी वेग 135 किलोमीटर प्रति तास एवढा असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. राज्यातल्या बहुतांश भागात आज पावसानं विश्रांती घेतली आहे. ठाणे जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल पावसानं हजेरी लावली, मात्र आज सकाळपासून ठाण्यासह बीड, नांदेड, नागपूर, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये पावसानं विश्रांती घेतली. येत्या 24 तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाजही या विभागानं व्यक्त केला आहे. आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्येतल्या वादग्रस्त जागी मंदिर तर मशिदीसाठी पर्यायी जागा देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. अयोध्या प्रकरणी शिया बोर्डाची याचिका एकमतानं फेटाळली. निर्मोही आखाड्याचा पूजा करण्याचा दावाही फेटाळला. अयोध्या प्रकरणाच्या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा तसंच शांतता आणि संयम राखण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. शीख धर्मियांचे गुरु श्री गुरु नानक यांच्या 550 जन्मदिनानिमित्त कर्तारपूर कॉरिडॉरच्या प्रवासी टर्मिनल इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. आणि 2023 होणाऱ्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भारत भूषवणार.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. ह्या बातमीपत्रानंतर आपण पाहणार आहात पसंत आहे मुलगी हा मराठी चित्रपट. नमस्कार.